गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आता स्वारगेट मेट्रो स्टेशन अंडरग्राउंड पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर हा स्वारगेटचा चौका एसटी स्टँड जवळचा एंट्रन्स आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जाण्यासाठी एक तर इकडून जावं लागेल. हा पा अजून ऑपरेशनल नाही आहे, ह्याचं काम चालू आहे बरंचसं आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत. आत्ता जो मी उभा आहे ते स्वारगेट एसटी स्टँडच्या बाजूला उभा आहे. हा स्वारगेटचा चौक आहे आणि इकडे हा रस्ता सरळ हा रस्ता सरळ कात्रजकडे किंवा साताऱ्याकडे जातो आहे. आपण आता आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला जर स्टेशनच्या अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन जावं जायचं असेल तर स्वारगेटच्या बाजूने इथून एक एंट्रन्स आहे आणि दुसऱ्या एका एंट्रन्सने आपण जाण्याचा प्रयत्न करूया. मी जसं म्हटलं मित्रांनो, आपल्याला स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनसाठी जायचं असेल तर एस टी स्टँडच्या बाजूने जर जायचं असेल तर आपण ह्या समोरच्या ह्या गेटने आपण आतमध्ये जाऊ शकतो आणि दुसरा गेट दुसरा एंट्रन्स आहे तो याच्या पुढे समोरून आहे, तिथूनसुद्धा आपण अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनसाठी जाऊ शकतो. तर आपण आता ठरूयात नक्की कोणत्या गेटने आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आपण आता जो प्रवास करणार आहोत ते स्वारगेट मेट्रो अंडरग्राउंड ने सिव्हिल कोर्टपर्यंत. चला तर मग मित्रांनो, मी जसं म्हटलं तुम्हाला दुसऱ्या गेटने म्हणजे ह्या गेटनेसुद्धा आपण मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनकडे जाऊ शकतो की जो स्वारगेटच्याच जे जे चौकातून एंट्रन्स आहे. आणि हे मेट्रोचं आपल्याला माहितीच आहे इनकम्प्लीट आहे, अजून अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन सुरू झालेलं आहे, फक्त त्याचा स्टेटस असा आहे साधारण. चला तर जाऊयात आपण आता. मेट्रो तर ऑपरेशनल झालेली आहे पण मेट्रोची कामं जी चाललेली आहेत तर त्याचा स्टेटस असा आहे. इकडून सरळ आपण पुढे गेलो तर सारसबागेकडे जाऊ शकतो आणि मागून आलो आहोत ह्या ओव्हरब्रिजवरनं तर स्टेशन मेट्रोला जाण्यासाठी आपण याच्या थोड काही अंतरावरच सारसबाग आहे, त्या गणपतीचं दर्शन करू बाहेरून आणि आपण मेट्रोमध्ये जाऊयात. जसं म्हटलं तुम्हाला सारसबाग सिद्धिविनायकाचं दर्शन करूयात आणि थोडंसंच काही अंतरावर महालक्ष्मीचं मंदिर आहे, तिथलं दर्शन करून आपण मेट्रोमध्ये जाऊयात. नवरात्राचे दिवस आहेत, चला तर. मी जसं म्हटलं तसं सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण महालक्ष्मीच्या मंदिराचं दर्शन घेतो आहे आणि आता आपण आता मेट्रोकडे जाऊया. चला तर मग. मी जसं म्हटलं मित्रांनो आपल्याला की ह्या गेटने सुद्धा ऑपरेशनल झालेलं नाही आहे आणि मग आपण दर्शन घेतल्यानंतर ह्या गेटनेसुद्धा जाऊ शकतो पण अजून ते झालेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्या पलीकडच्या गेटनेच आपल्याला अंडरग्राउंड मेट्रोमध्ये जावं लागेल. त्यासाठी मला पहिले माझी स्कूटर पार्क करावं लागेल आणि मग मला सिव्हिल कोर्टच्या अंडरग्राउंड मेट्रोपर्यंत जाता येईल. मी आत्ता स्वारगेटच्या चौकामध्ये उभा आहे. तर एवढं सर्व देवदर्शन केल्यानंतर मित्रांनो आपण आता स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनमध्ये जाणार आहोत. हे एस टी स्टँडच्या बाजूनेच आपल्याला जावं लागेल कारण चौकातला अजून काय ऑपरेशनल झालेलं नाही, त्यामुळे आपण आता मेट्रो स्टेशनमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी निघालो आहोत. खरं तर जसं तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तसं मी सुद्धा पहिल्यांदाच अंडरग्राउंड मेट्रोने जातो आहे, म्हणजे स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रोच्या बाबतीत म्हणतो आहे मी. आणि जेव्हा इन फ्युचरमध्ये जेव्हा ऑपरेशनल होईल त्यावेळेला हा एंट्रन्स उघडला जाईल, त्याला अजून बराच अवकाश असेल. तर
हा एस टी स्टँडकडेचा एंट्रन्स आहे पा, आणि इन फ्युचर तर मग हा सरळ सरळ एंट्रन्स होईल. त्यावेळेला फुल स्पीडने आपली मेट्रो चालेल तेव्हा. चला तर मग आता आत जाऊयात. आत गेल्या गेल्या आपल्याला स्वागतासाठी पुणे न्यू चॉईस ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट येत आहे, आणि हे अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन पाहूयात आपण. आता पाहूयात म्हणजे पाहतोय, आणि आपण प्रवास करणार आहोत ते सिव्हिल कोर्टपर्यंत. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जे जावं लागेल त्या एलिव्हेटरने. आणि हा जो स्वारगेट अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आहे ते आत्ता आपण इथे उभं आहोत. याच्या पुढचं स्टेशन महात्मा फुले, त्यानंतर बुधवार पेठ, आणि ह्या सिव्हिल कोर्ट. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, पण आपण मॅक्झिमम आपण इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. यातली महत्त्वाची गोष्ट एवढी, ही जी नदी आहे त्या नदीच्या खालून आपली मेट्रो गेलेली आहे 106 फूट खालून. म्हणजे ही सर्व जी मेट्रो आहे ही सर्व अंडरग्राउंड, अर्थात पुढे इथपर्यंत अंडरग्राउंड आहे आणि नंतर मग इथनं पुढे एलिव्हेटेड आहे. तर आपण ते एलिव्हेटेडचं नंतर हे जो हा जो मुद्दामपूर पोर्शन आहे हा नदीच्या खालून आपली मेट्रो जाणार आहे. आणि जसं इतर मेट्रो स्टेशनपाशी जसं बोर्ड आहे तसा इथे सुद्धा आहे. तर या स्वारगेट एस टी स्टँडच्या जवळपासची काय काय ठिकाणं आहेत ते सिद्धिविनायक मंदिर आपण आत्ता पाहिलेलं आहे ते, हे आणि महालक्ष्मी मंदिर. हा हे महालक्ष्मी मंदिर आपण याचं दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे हे अंतर फारच थोडं आहे, वॉकेबल डिस्टन्स आहे. हे जे दोन अंतर म्हणतो आहे हे वॉकेबल डिस्टन्स आहे. हे एस टी स्टँड आणि मग बाकी पूर्ण सिटी आहे. त्यासाठी पहिल्यांदा खाली अंडरग्राउंडकडे जाताना आपल्याला पहिला हा एलिव्हेटरने खाली उतरावं लागेल. त्याच्या कडेला सुद्धा जिना आहे पण आपण एलिव्हेटरने उतरतो आहे. हो अजून किती खाली जायचं आपल्याला पाहूयात आपण. पण लोअर ग्राउंड लेवलला आलेलं आहे, आपण उतरायला सुरुवात केलेली आहे आणि तिकडे, आणि आपण आता प्लॅटफॉर्मकडे निघालो आहोत. म्हणजे आपला हा एक एलिव्हेटर संपेल. एक लेवल संपल्यानंतर आणखी दुसऱ्या लेवलपर्यंत आपण पोहोचतो आहे. म्हणजे आपण आता अप्पर लेवलपर्यंत, अप्पर कॉन्सर लेवलपर्यंत पोहोचतो आहे. तिथूनही आपल्याला पुन्हा खाली जायचं आहे. तर इथे पाहूयात आपण अप्पर कॉन्कर्स लेवलपर्यंत पोहोचतो आहे. आणि अजूनही प्लॅटफॉर्ममध्ये जाण्यासाठी आपल्याला अजूनही काही खाली उतरायचं आहे. आता टोटल किती लेवल आहेत ते आपल्याला प्रत्यक्ष गेल्यानंतरच कळेल, तेव्हा आपण आता उतरायला सुरुवात करूयात. हा दुसरा एलिव्हेटर आला आहे. कॉन्सर लेवलपर्यंत पोहोचलेलं आहे म्हणजे आपण आता ह्याच्यातून याहूनही खाली जायचं आहे आपल्याला. हे कॉन्कर्स लेवल आहे आणि तिथून आपल्याला पहा इथे आपल्याला तिकीट वगैरे मिळेल. त्यानंतर हा एरिया आपण पाहूया आणि तिकडे आपला प्लॅटफॉर्म आहे. तर आत्ता आपण जे आलो आहोत आत्ता अजून आपल्याला खाली उतरायचं आहे, पण खाली उतरताना आपल्याला एवढं आलेलं आहे आणि खाली जाताना इतके लेवल आणखी खाली जायचं आहे. म्हणजे साधारण एक दोन लेवल खाली गेल्यानंतर आपण प्लॅटफॉर्मवर पोहोचू. आणि आता आपली नेक्स्ट आत्ता 7/25/5/24 PCMCला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 2 7:28 आहे. आणि आत्ता वाजले 7:26, म्हणजे 2 आपली मेट्रो आहे. पण आपल्याला प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तिकीट घ्यावं लागणार आहे आणि आपण हे तिकीट आता मागच्या काउंटरवरून आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आता मी सिव्हिल कोर्टपर्यंत तिकीट काढलेलं आहे. हे माझं तिकीट. पण याच्यामध्ये एक गंमत सांगतो, आज शनिवार आहे आणि शनिवार रविवारी असताना आपल्या पुणे मेट्रोनी 30% ऑफ केलेलं आहे.
त्यामुळं माझं 15 रुपये तिकीट असताना 11 रुपयेच मला तिकीट, मुळात तिकीट 15 रुपये आहे, पण आज शनिवार असल्यामुळे 30% ऑफ करून मला हे 11 रुपयामध्ये तिकीट मिळालेलं आहे. चला तर आपण जाऊयात पुढे. इकडे सुद्धा तिकीट आहे आणि आता आपण आपलं तिकीट घेतल्यानंतर सुरक्षा तपासणी करून प्लॅटफॉर्मवर जाणार आहोत. चला तर मग, आपली सुरक्षा तपासणी झालेली आहे आणि आपण आता या इथून प्लॅटफॉर्मवर जाणार आहोत. तर गंमत आहे मित्रांनो, आपण हे स्कॅन इथे करतो आहे तर आपल्याला या बाजूनेच जावं लागणार आहे. मी या बाजूने गेलो तर माझं तिकीट चालणार नाही आहे, मला एंट्रन्स. तर मी ह्या बाजूने पुन्हा चाललेलो आहे पा, तर तेव्हा हे उघडले जातील. तर मित्रांनो, मी आता माझं तिकीट मी स्कॅन करतो आहे आणि हे पाहिजे, जेव्हा स्कॅन केलं की इथे लाईट लागायला पाहिजे आपली ग्रीन लाईट. अजूनही ग्रीन लाईट. तर आता मी तिकीट स्कॅन करतो आहे, हे पा, हे तिकीट स्कॅन केलं आहे आणि हे इथे ग्रीन लाईट लागलेली पाहिलं असेल पण तुम्ही फक्त फ्लॅप वर झालेले नाही आहेत. मागून मी आलो आहे तिकीट स्कॅन करून आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे. तर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आपल्याला असं इकडून जावं लागणार आहे. इकडून आपण आलो तिकीट स्कॅन करून तरी आपल्याला आणखी खाली या लेवलला जायचं आहे प्लॅटफॉर्म. इथे लिहिलेलं स्पेसिफिक, मी सुद्धा मागे गेलो होतो पण ते मागे नव्हतं जायचं आपल्याला, खाली उतरायचं असं. पुन्हा ह्या एस्कॅलेटरने आपण पुन्हा खाली जाणार आहोत. कॉन्कर्स लेवलवरनं आणखी खाली चाललो आहे आपण, अजूनही प्लॅटफॉर्मवर पोहोचलेलो नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो, आपण ह्या लिफ्ट एलिव्हेटरने खाली आलो आहे आणि अजून प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आपल्याला आणखी एक लेवल खाली उतरायचे. म्हणजे टोटल 3 लेवल आपण खाली उतरणार आहोत. आत्ता आपण आलेलो आहे वरून, हे पाहे इथून तो जो मुलगा दिसतो आहे तिथपासून आपण खाली आलो आहे. आत्ता सेंटरमध्ये आलो आहे आणि आपल्याला प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आणखी असं खाली जायचं आहे पा. आता खाली गेल्यानंतर पुन्हा आपण पाहूयात कसं दिसत आहे ते. इथे इमर्जन्सी एक्झिट प्लॅन लावलेला आहे, थोडा क्रिटिकल आहे, बरासा समजून घ्यायला वेळ लागेल, पण आपण त्यात वेळ नको दौडायला. तर आता आपण पुन्हा प्लॅटफॉर्मकडे चाललेलो आहोत. हा प्लॅटफॉर्म म्हणजे तिसरा एलिव्हेटर आपण क्रॉस करतो आहे आता. आणि जेव्हा आपण आता प्लॅटफॉर्मवर पोहोचू त्या आपल्यासाठी ही मेट्रो थांबलेली आहे जी सिव्हिल कोर्टकडे जाईल. आणि ही जी मेट्रो आहे ती सिव्हिल कोर्टकडनं आलेली, म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 1 हा तो जो आले येणार आहे. एक मिनिट हां, मी अगोदर इथे करून घेतो आणि मग नंतर बोलतो. ही निघाली मेट्रो, ह्याचे गेट पाहिले असतील तुम्हाला. PCMC इकडे ही मेट्रो जाणार आहे, म्हणजे ही मेट्रो जी चालली आहे ती PCMC इकडे चालली आहे, ती इकडून गेली आहे. आता 15 मिनिटानंतर माझी मेट्रो आपल्याला मेट्रो मिळेल. आपल्याला खरं मेट्रोने प्रवास करायचा आहे म्हणून आत्ता आपण एक मेट्रो सोडलेली आहे. आता आपली पुढची मेट्रो साधारण 14 मिनिटानंतर आहे आणि मला सांगायला आवडेल की आपलं हे मेट्रो स्टेशन जे आहे ते न्यूयॉर्क अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आहे, शिकागो मेट्रो स्टेशनमधनं आपण प्रवास केलेला आहे. त्याच्याशिवाय वॉशिंग्टन DCमधल्या मेट्रोने मी प्रवास केलेला आहे, पण हे खूपच छान दिसतं आहे. पण योगायोग असा आहे, ज्यावेळेला मी न्यूजर्सीला होतो त्या न्यूजर्सीचं मेट्रो स्टेशन जेव्हा ओपनिंग केलं होतं ते हार्डली 4-5 दिवसच झाले होते. आणि त्यानंतर सिव्हिल न्यूयॉर्क मेट्रो स्टेशनचं पण 1 वर्ल्ड ट्रेड सेंटर अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आहे, त्याचं उद्घाटन होऊनसुद्धा मी हार्डली 4-5 दिवसानंतरच त्या मेट्रोने प्रवास करायचा. आणि हा योगायोग म्हणायला हवा की खरं न्यूजर्सी मेट्रो स्टेशन, ज्याला 5 मेट्रो स्टेशन पण म्हटलं जातं, आणि न्यूयॉर्कचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याला 1 वर्ल्ड ट्रेड सेंटर अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन म्हटलं होतं. आणि आत्ता आपण पुण्याच्या प्रॉपर इंडियाच्या स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनमध्ये आलेलो आहे, ते सुद्धा साधारण
हार्डली किती 8-1 दिवस झालेले आहेत ह्या मेट्रोचं ओपनिंग होऊन. हा केवळ योगायोग आहे. खरं तर इतके दिवस मेट्रो स्टेशन मेट्रो ओपन होऊनसुद्धा मला पुण्यात असताना पण मी आलेलो नाही. केवळ योगायोगाने हे तिन्ही मेट्रो जे तुम्हाला तिन्ही मेट्रो स्टेशनची नावं सांगितली ते तिन्ही मेट्रो स्टेशन नुकतीच झालेली होती आहेत होती आणि असतील. अपार्ट फ्रॉम दिस आपण आता ग्राउंड मेट्रो जसं म्हणलं ते प्लॅटफॉर्मवर आलो आहेत आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरनं पाहिल्यानंतर जर पाहिलं तर वरपर्यंत आहे 3 एलिव्हेटर आपण क्रॉस करून आलेलो आहेत. हे पाहे 3 एलिव्हेटर आपण क्रॉस करून आलेलो आहे आणि याच्या वरची कामं तर व्हायचीच आहेत सर्व. हे पूर्ण आहे ऑपरेशनल आहे. मी तुम्हाला 360 डिग्रीमध्ये सेंटरपासून मेट्रो फिरवून दाखवतो. हे पाहिजे जी मेट्रो मागची आपली येते आहे त्या मेट्रोने आपण सिव्हिल कोर्टपर्यंत जाऊयात. आणि ही PCMC कडनं पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडनं म्हणा किंवा सिव्हिल कोर्टकडनं ही मेट्रो आलेली आहे. आणि मग ह्या मेट्रोने आपण पुन्हा आपण सिव्हिल कोर्टकडे जाणार आहोत. हे आलेली आहेत आणि आपल्या मेट्रो अजून आपले मेट्रो सुटायला 10 मिनटं आहेत आणि 10 मिनटानंतर आपण सिव्हिल कोर्टकडे जाऊयात. जरी बोर्ड लिहिलं असेल 10 मिनटांनी पण ही लगेच सुटणार आहे त्यामुळे आपण आता ह्या मेट्रोला जाऊयात. अर्थात बोर्ड लिहिलेलं आहे 10 मिनटानंतर पण ही लगेच सुटणार आहे आणि आपण आता सिव्हिल कोर्टकडे जाणार आहोत. ज्या वेळेला मी शिकागोमधल्या अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमध्ये फिरत होतो तिथेसुद्धा ग्रीन लाईन येलो लाईन व्हाईट लाईन ऑरेंज लाईन त्या सर्व लेवल्स माझ्या फिरून झालेल्या आहेत. तर शिकागोच्या ज्या वेळेला आपण युनियन स्टेशनमधनं शिकागोच्या युनियन स्टेशनमधनं जेव्हा जातो तेव्हा युनियन स्टेशनमधनं ॲमट्रॅक ट्रेन जाते. तिथे काही अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन नाही आहे. अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन न्यूजर्सी ते वन वर्ल्ड ट्रेड सेंटर न्यूयॉर्कमधले जे अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आहे ती हडसन नदीच्या खालून जाते आहे. आणि आपण आत्ता जाणार आहोत त्या आपल्या पुण्यातल्या मुळा नदीच्या पात्राखालून 106 मीटरपर्यंत खालून जाणार आहोत. सॉरी 106 फूट खोल. पहिली जी अनाउन्समेंट आपल्याला ऐकली आली ते मराठी हिंदी इंग्लिश. आपण जेव्हा शिकागोमधनं जात होतो तर त्यावेळेला केवळ इंग्लिशमधनंच ह्या अनाउन्समेंट व्हायच्या. अर्थात बोर्ड वगैरे सर्व सारखेच आहेत. फिलिंग तर सेम आहे. आवाजही आपल्यापेक्षा त्यांचा जास्त होता. आपल्याही मेट्रोचा आवाज येतो आहे नाही असं नाही. पण त्यांची फरक एवढा आहे की आपली मेट्रो नुकतीच आत्ता जिमेजी सुरू झालेली आहे आणि त्यांची 100 वर्षापेक्षा जास्त मेट्रो आहे. जे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राउंड मेट्रो ही 100 वर्षापूर्वीची मेट्रो त्यांच्याकडे ऑपरेशनल आहे आणि आपल्याकडे फक्त आत्ताच सुरू करतो आहोत. आपण स्वारगेट सोडल्यानंतर पुढचं मेट्रो स्टेशन आपलं मंडई येणार आहे. मंडईला पण आपण उतरणार आहोत की नाही आपलं तिकीट तर सिव्हिल कोर्टपर्यंत आहे पण मंडईमध्ये न उतरता कसबापेठला मी उतरणार आहे आणि आपण कसबापेठ मेट्रो स्टेशन पाहूया. ही इंग्लिशमध्ये अनाउन्समेंट झाली आहे. मेट्रो मंडई मेट्रो स्टेशनला पोचलेली आहे. मंडई मेट्रोला स्टेशनला आलेली पण आपण बुधवारपेठ किंवा कसबापेठमध्ये उतरणार आहोत. कसबापेठ अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आलेलं आहे आणि आता कडेला आपल्याला इकडे ग्रीन लाईन लागलेलं दिसतील. त्यामुळे उजव्या बाजूला दरवाजे उघडणार आहेत अशी अनाउन्समेंट झालेली आहे.
अजूनही दरवाजे उघडले गेलेले नाही आहेत. दरवाजा ते पाय ग्रीन लाईट झाली. आपण आता कसबापेठला उतरून पुन्हा यार पुन्हा आपण स्वारगेटकडे जाणार आहे, कारण वेळ भरपूर होत चाललेला आहे. त्यामुळे मी पी एम सीला जाण्याचा विचार बदललेला आहे आणि आता मी फक्त कसबापेठ सॉरी आपल्या कसबापेठ मेट्रो स्टेशनमध्ये उतरून पुन्हा मी सिव्हिल कोर्टकडे जाणार आहे. पण त्यासाठी मला पहिल्यांदा वर जावं लागेल आणि स्वारगेटचं तिकीट घ्यावं लागेल. चला तर मग जाऊयात. आता बाहेर जाण्यासाठी माझ्याकडे हा सुद्धा एक पर्याय होता, लिफ्टचा आणि एलिव्हेटर. तर आपण आता एलिव्हेटर परत एलिव्हेटरचा पर्याय निवडणार आहोत. मागच्या बाजू हा जो मागच्या बाजूचा रस्ता दिसतो आहे त्या भागात वरनं खाली येणारा मार्ग आहे आणि आपल्याला वर जायचं आहे तिकीट काढायसाठी. त्यामुळे आपल्याला ह्या रस्त्याने जावं लागणार आहे. इथे सूचना तर चांगल्या देत आहेत, कोऑपरेशन चांगलं करतायत. तर आता आपण वर चाललेलो आहे परत, म्हणजे मी थोडंसं फक्त बाहेर जाऊन येणार आहे. माझा व्हिडिओ फार मोठा होत चाललेला आहे आणि आपण कसबापेठ मेट्रो स्टेशन पाहू आणि पुन्हा पुढे फिरू. इथे वर आल्यानंतर लिफ्ट, इथे सुद्धा लिफ्ट आहे, पण आपल्याला वर जायचं असेल तर या जिन्याने जाऊ शकतो. तर आपण असं खालून आल्यानंतर आपल्याला प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी पुन्हा दुसऱ्या जावं लागेल. तर दुसरं एलिव्हेटर हे इकडे वर आहे. इकडून असं हे सुद्धा चांगलं टोलेजंग आहे आणि मग आपण स्टेशनपर्यंत जाव्यात किंवा वरपर्यंत जाव्यात. चला तर मग. तर आता बाहेर जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथं तिकीट स्कॅन करा म्हणजे दाखवावं लागेल आणि मग आपल्याला आत बाहेर जाता येईल. आणि बाहेर जाण्यासाठी पुन्हा आणखी एक एलिव्हेटर पार करावं लागणार आहे. कदाचित आपण परत येतो आहे त्यामुळे आपण तिकीट काढून आलो आहे त्यामुळे स्कॅन करण्याची गरज नाही आहे असं मला वाटतं आहे. पाहूयात आपण. हो नाही 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 तिकीट दाखवावं लाग. तर जसं मी म्हटलं तसं काही होणार नाही आहे, आपल्याला तिकीट स्कॅन करूनच बाहेर जावं लागेल. हे पाहता हे स्कॅन केअर करतो आहे मी तिकीट इथे, पण अजूनही काही ओपन राहिलेलं नाही. ग्रीन लाईट नाही लागा, अजूनही ग्रीन लाईट लागलेली नाही आहे. अच्छा हे प्रॉपर अजूनही लागलेलं नाही आहे, अजूनही लागलेलं नाही. अभि नाही रेड आहे रेड. खरं तर माझं दोन वेळेला तिकीट स्कॅन झालं म्हणून ग्रीन लाईट लागलेली नाही आहे. पण एनिवे आपण बाहेर पडलेलो आहेत आणि इथून पण पुन्हा आता आपल्याला आता प्लॅटफॉर्मवर जावं लागेल. हे पाहि इथे निर्गमन लिहिलेलं आहे. या प्लॅटफॉर्म या ह्या एलिव्हेटरने आपण वर घेत की आपण स्टेशनवर पोहोचू. तर ह्या एलिव्हेटरने आपण वर पोहोचू, आपल्याला एक दुसरा सोर्स होता जिन्यानेसुद्धा. आणि हे इथून वर गेलो आपण की मग प्लॅटफॉर्म स्टेशनमध्ये पोहोचू. आत्ता आपण कसबापेठ मेट्रो स्टेशनवर आलेलो आहोत. हे इथून आपल्याला एकच इथून आपल्याला बाहेर जाता येईल, म्हणजे कसबापेठ मेट्रो स्टेशनमध्ये आल्यानंतर आपण इथून असं बाहेर पडू. आता इथून बाहेर पडल्यानंतर आपल्याकडे सोर्स दोन असतील. एक इकडे आपण मंडईकडे जाऊयात किंवा इकडे गेल्यानंतर ह्या कसबापेठ इकडे गेल्यानंतर आपण शनिवारवाड्याकडे जाऊ शकतो. कसबापेठ मेट्रो स्टेशन, कसबापेठ अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन आणि फुल्ली ऑपरेशनल झालेलं आहे. तर व्हिडिओ माझा फारच मोठा होतो आहे, व्हिडिओ फारच मोठा झाला आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.